101. बटाटे झटपट उकळण्यासाठी पाण्यात चिमूटभर हळद घालावी. 102. हिंगाचा वास टिकावा म्हणून हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा. 103. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी, दही घट होते. मैत्रिणींनो, स्वयंपाक घरातील टिप्स भाग 1 व 2 पहिला नसेल तर जाऊन बघा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. 104. भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोळ टिकण्यास मदत होते. 105. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बोटूक किंवा 2 चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही. 106. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात. 107. भजी पकोडे चुरचुरीत हवे असतील तर बेसन पीठ भिजवताना त्यात थोडेसे मक्याचे पीठ घालावे. 108. शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावे, दाणे खमंग भाजून होतात. 109. खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये, त्याने दूध फाटते. 110. पुदिना वाळवून त्याची पूड करून ठेवल्यास दही वड्यात पाणीपुरीचे पाणी करते वेळी उपयोगी पडतो. 111. फ्रीजर मध्ये बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो. 112. पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो. 113. पावसाळ्यात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाची पळी गरम करून तिच्या कापराच्या 2 वड्या टाकाव्यात, म्हणजे माशा नाहीशा होतात. 114. लसूण किंचित गरम केला तर पाकळ्यांची साल लवकर सुटते. 115. हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावी. 116. लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजी दूध वापरल्यास खव्यासारखी चव येते. 117. मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सर मध्ये साधे मीठ ग्राइंड कराव. 118. कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये, त्यांनी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही. 119. कडधान्यांना फ्रीज मध्ये ठेवण्या अगोदर त्यात एक लहान लिंबाचा रस घातल्याने त्याचा वास फ्रीज मध्ये पसरणार नाही. 120. आळूच्या पानांचे वाफवलेले रोल वळकटी गार झाल्यावर फ्रीज मध्ये ठेवल्यास आठवडाभरात हवी तेव्हा आळूवडी तळून खाता येते. 121. कारल्याच्या लोणच्यासाठी तिखट लवंगी मिरची वापरावी. फिकट पोपटी रंगाची मिरची लोणच्यास विशेष चव तर देत नाहीच, शिवाय लोणचे लवकर खराब होण्याची शक्यता असते. 122. जर स्वच्छ व शुद्ध बर्फ हवा असेल तर बर्फाच्या ट्रेमध्ये बर्फ होण्यासाठी घालायचे पाणी अगोदर उकळून व गार करून घ्या. 123. मुंग्यांचा त्रास होत असेल तर काकडीची साले, मुंग्यांना काकडी आवडत नाही, मुंग्या जेथून येतात त्या बिळाजवळ ठेवा. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर केलाच असेल, पण सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन वर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन नक्की सिलेक्ट करा. धन्यवाद.